विषय समित्यांच्या निवडणुकी प्रसंगी एकत्रित येऊन सत्तेवर असलेल्या भाजपासमोर उभं आव्हान निर्माण केलेल्या विरोधी पक्षात उघड उघड फूट पडली असून विरोधकांच्या एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक हाती सत्ता प्राप्त केलेल्या भाजपासमोर शिवसेना काँग्रेस तसंच अन्य पक्षांनी विषय समित्यांच्या निवडणुकीनिमित्त एकत्रित येत आव्हान उभं केलं होतं. केवळ आव्हानच उभं केलं नाही तर या विषय समित्यांची निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला दणका देत पुढील एकूणच राजकारणाची झलक दिली होती. नजारा दाखवलेला होता त्यामुळं भाजपामध्येही खळबळ उडाली होती. शिवसेना काँग्रेस बसपासह अन्य विरोधी पक्षांची एकत्रित मोट ही भविष्याला भाजपाला जड जाणार डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच आता अधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या विषयावरून विरोधकांमध्ये उभी फूट पडली आहे. विरोधकांमधील एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून विरोधकातील ही दुफळी सत्ताधारी भाजपाच्या पथ्यावर पडते की काय असं वाटू लागलंय. बुधवारी पालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत नगर अभियंतापदी संदीप कारंजे यांची नियुक्ती करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. मात्र या विषयावरूनच खरं राजकारण झालं. याशिवाय परिवहन व्यवस्थापक पदी अशोक मल्लाव यांना आणण्याचा विषय देखील होता. या विषयावर देखील उघड उघड मतभेद दिसून आले. सत्ताधारी आणि विरोधक शिवाय विरोधक विरुद्ध विरोधक असा एकूणच सामना या निमित्तानं दिसून येत आहे. यासंदर्भात पालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची भेट घेतली असता कारंजे यांच्या संदर्भात केलेला ठराव हा बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला. घाई गडबडीत हा विषय करताना पालकमंत्र्यांना खुश करण्याचाच हा डाव आहे. यावत आपण वेळ पडल्यास न्यायालयात देखील दाद मागू असं कोठे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही महिला सदस्यांचं कारण सांगताय की आम्हाला त्यांना उशीर झालेला आहे आणि म्हणून तुम्ही बजेटवर बोलू देत नाही, महत्वाच्या विषयावर बोलू देत नाही आणि दुसरीकडे विषय रेटून नेण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे तुमचा इंटेन्शन फक्त पालकमंत्र्याला खुश करण्याचा त्या ठिकाणी दिसून आला आणि त्यामुळं कारंजे आता मी सांगण्याची गरज नाही की कारंजे पालकमंत्र्याचे पीए म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीची चुकीच्या पद्धतीने सगळी ते चर्चा झालेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असंच जर त्यांनी रेटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चित त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटू आणि गरज पडली तर कोर्टात जायची गरज असेल तर गरज सुद्धा जाण्याची भूमिका घेऊ. त्यांनी जर परत बोर्ड काढून जर परत सगळा हा विषय एकमताने केला तर आमचा वैयक्तिक विरोध कोणालाही नाही. परिवहन व्यवस्थापक पदी अशोक मल्लाव यांच्या नियुक्तीबाबत आपण आग्रही भूमिका घेतली ती केवळ त्यांच्या काळात परिवहनला मोठ्या प्रमाणात ऊर्जित अवस्था मिळाली होती, परिवहन नफ्यात आलं होतं, सक्षम झालं होतं म्हणून. मल्लाव काही आपला पाहुणा नाही, वर्षभरासाठी ट्रायल घेण्यास काय हरकत आहे असा प्रश्न करत विरोधासाठी विरोध करणं कितपत उचित आहे असा सवालही त्यांनी केला. माझा वैयक्तिक कुठल्याच अधिकाऱ्याला विरोध नाही किंवा मल्लावला घ्या माझा आग्रह सुद्धा नाही, पण मल्लाव जर एकटा अधिकारी असा आहे की ज्यांनी परिवहनला एक वर्ष काम केल्यानंतर त्याच्या काळामध्ये प्रॉफिटमध्ये ते परिवहन खातं होतं, मग केवळ विरोधासाठी विरोध तुम्ही त्यांना करणार आहे का? त्याचं जर काम चांगलं नसेल तर मी कौतुकी आग्रह सुद्धा धरणार नाही, पण त्यांच्या काळामध्ये जर प्रॉफिट येत असेल, त्यांच्या काळात दिवसाचा उत्पन्न 4 लाख ते 5 लाखापर्यंत गेला जे 10 वर्षापूर्वी 4 लाख होता, आज सुद्धा आपण आणू शकलो नाही, ह्याचा अर्थ काय समजायचा? त्याच्यानंतर 24 जवळजवळ 10-12 हे होऊन गेले, ट्रान्सपोर्ट मॅनेजर होऊन गेले, त्या सगळ्या 10-12 लोकांनी सुद्धा सक्षमपणे चालवू शकले नाहीत. आतापर्यंत या 10 वर्षात 55 कोटी रुपये दिलेले आहेत परिवहनला. मग दरवर्षी हे पैसे आपण फक्त द्यायचे आणि केवळ हट्टापोटी द्यायचे का? एखादा अधिकारी नकोच म्हणून दुसऱ्याला किती पैसे देऊ पण ह्यालाच घेत नाही, हे हट्ट कशासाठी पाहिजे? मी स्वतः कुणाकडे गेलो नव्हतो, बाकीचे सर्व लोक माझ्याकडे आले. एकत्र आल्यानं सर्वांना निधी आणि पदं मिळाली. एकत्र आल्याचा फायदा हा एकट्या कोठेला झालेला नाहीये तर सर्वांना झाला, अन्यथा भाजपकडे 7ही विषय समित्या गेल्या असत्या असंही महेश कोठे म्हणाले. आपल्याबरोबर कोणी असो अथवा नसो आपणास कोणताही फरक पडत नाही असं देखील ते म्हणाले. मला काही फरक पडत नाही ना, मी काय त्यांची अपेक्षा धरलेली नाहीये, त्यांनी असले तर वेल अँड गुड. आज आम्ही एकत्र होतो म्हणून एवढा निधी सगळ्यांना मिळाला,
आम्ही एकत्र नसतो तर तेवढा निधी पण मिळाला नसता, आणि जे काही आता पदं मिळाली सगळ्या पक्षाच्या लोकांना ती मिळाली पण नसती, सातीच्या साती समित्या त्या सगळी बीजेपीच्या सगळ्याच आल्या असत्या, त्यामुळं ह्याचा काही एकटा कोटेचा फायदा झाला असं नाहीये, सगळ्याच पक्षाचा फायदा झाला एकत्र आल्यामुळं, एकत्र नाही राहिलो तर भाजपचा फायदा होईल। दरम्यान काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडताना मल्लाव यांच्या विषयाबाबत मोठी घाई होत असल्याचं सांगत या संदर्भात हा विषय पत्रिकेवर आणला जावा आणि सविस्तर चर्चा करावी अशी आमची मागणी होती ती आम्ही मांडली, कारण ज्यांच्या बाबतीत आमच्या पक्षानं जी भूमिका घेतली तीच भूमिका आम्हाला घेणं गरजेचं होतं आणि आम्ही तीच भूमिका ठामपणे घेतली, यात आमचं काय चुकलं असा सवाल करत युती कोठेनीच तोडली आम्ही नाही असंही नरोटे यांनी म्हटलेलं आहे। 4 महिने झाले बोर्ड तकूपत होते आणि त्यामध्ये कारंजे यांचा देखील विषय आला होता आणि कारंजे नावावर महेश अण्णांचं मत होतं की आम्ही त्यांच्या बाजूने राहावं किंवा आमच्या गटनेत्यांनी सगळ्यांनी त्यांच्या बाजूच राहावं, पण दुपारच्या सत्रात जर महेश अण्णांनी आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं असतं किंवा आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन बाबा हे विषय पुढचे होणार आहेत का, सुरेश पाटलाला बोलून घ्यायचं किंवा सुरेश पाटलाला आम्ही सगळेजण गेलो असतो आणि बाबा तुम्ही बाकीचे विषय घेणार आहेत का, जर घेणार असेल तर आपली पुढची भूमिका काय असं जर विचारलं असतं तर बरं झालं असतं। 4 महिन्याखालचा विषय आमच्या काँग्रेस पार्टीने कारंजेंना पाठिंबा देण्यासाठी पार्टी लेवलमध्ये आमचा निर्णय झाला होता की कारंजेच्या नावाला वरिष्ठांनी देखील सांगितलं की कारंजेला तुम्ही मदत करा। आम्हाला पदाची कधीही अपेक्षा नव्हती आणि राहणार नाही, आम्ही कुणाकडे गेलोही नव्हतो, उलट आम्हालाच त्यांच्याकडून निरोप आलेला होता असं सांगून आम्ही आमची भूमिका जी काही स्पष्टपणे मांडायची होती ती मांडली, आम्हाला पदं नकोत तर शहर विकास हवा आहे असंही चेतन नरोटे यांनी सांगत विरोधकांमध्ये फूट पडण्यास कोठे यांनाच त्यांनी जबाबदार धरलं। पदासाठी आपण एकत्र आलेलोच नाही किंवा पद भोगलं असं नाहीये, महानगरपालिकेमध्ये काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत होती, त्यामुळे पद असेल नसेल आम्ही विरोधात आहे, आमची मानसिकता तयार झाली, भविष्यकाळात देखील आम्हाला कुठलं पद मिळालं न मिळालं तरी चालतंय, पण ज्या जनतेने आम्हाला आता विरोधात बसवलंय जनतेचा कौल आम्ही मान्य केलेला आहे, त्यामुळं एकत्र आलो तर सगळ्यांचा फायदा आहे, नाही आलं तर आमची भूमिका आम्ही ठाम मांडूयात, हे विषय त्यांच्याकडनं झाला होता, आम्ही काय अण्णाकडे गेलो नव्हता, आम्ही देखील कुणाकडे गेलो नाही, तुमचाच पहिला हंता टेक नकसो आमच्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं अण्णाचा प्रस्ताव असा आहे, तुमच्या प्रस्तावामुळे खऱ्या अर्थानं महानगरपालिकेत आपण बसलो, आपण बाहेर देखील कुठं बसलेलं नाही आणि त्यामुळे आपण सगळे एकत्र आलो, एकत्र आल्यामुळे सगळ्यांचा फायदा झाला आणि आज तुमच्याकडनं सांगतंय की आपली आता युती तुटलेली आहे। कारंजे आणि मल्लाव यांच्या प्रश्नावरून शिवसेना आणि काँग्रेस आपणच बरोबर आहोत हे जरी सांगत असले तरी विरोधकांमधील मतभेद या निमित्तानं पुढे आलेत, तब्बल 5 विषय समित्या ताब्यात घेत भाजपच्या तोंडाला फेस आणणाऱ्या विरोधकांमध्ये काही दिवसातच दरी निर्माण झाल्यानं भाजपात मात्र खुशी का माहोल दिसतोय, विरोधकांच्या एकीनं भाजपला ताक देखील फुंकून पिण्याची वेळ आली होती, मात्र महिना 2 महिन्यातच एकीला सुरुंग लागल्यानं भाजपला तो प्लस पॉईंट ठरणार आहे।